हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल साई समर्थ मॅथ्स अकॅडमी बाय ज्ञानेश्वर मराठे सो लाइक, शेयर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठवीच्या वर्गातील जे पहिलं चॅप्टर आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबर मॅथमॅटिक्समधील त्याच्यातील आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरच याचा अभ्यास आपण आज करणार आहोत आता आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट फोरमध्ये ज्या इरॅशनल नंबर्स आहेत त्या इरॅशनल नंबरला नंबर लाईनवरती कसं दाखवायचं याच्याविषयी आपण याच्यात पाहणार आहोत आता याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल पहा द नंबर्स रोट टू इज अ शोन ऑन द नंबर लाईन स्टेप आर गिवन टू शो रूट थ्री ऑन द नंबर लाईन युझिंग द रूट टू फिलिंग द बॉक्सेस प्रॉपरली ॲक्टिव्हिटी दिली आहे तुम्हाला की त्यांनी काढून दिली एक नंबर लाईन काढून दिलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला रूट टू पी क्यू आर हे हा डायग्रॅम काढून दिलेत तर याच्या आधारे तुम्हाला रूट थ्री जो आहे हा इरॅशनल नंबर आहे तो रूट थ्री हा नंबर लाईनवरती आपल्याला दाखवायचा आहे आता जर तुम्ही या डायग्रॅमचं जर ऑब्झर्वेशन केलं तर या डायग्रॅममध्ये तुम्हाला हा जो झिरो आहे आपला सं जी रेषा असते नंबर लाईन जी असते संख्या रेषा म्हणतो आपण तिला त्याच्यात हा झिरो ओरिजिन त्याच्या उजव्या साईडला जे दिसत आहेत ते पॉझिटिव्ह नंबर झिरो वन टू थ्री हां अशा प्रकारे हे पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि इकडच्या बाजूला जे आहेत ते निगेटिव्ह नंबर आहेत निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू अनेक आहेत तिकडे फक्त निगेटिव्ह वनपर्यंत लिहिलेलं आहे तर याच्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला की ॲक्टिव्हिटीमध्ये नंगेटि द पॉइंट क्यू ऑन द नंबर लाईन शोज द नंबर आता पॉईंट क्यू तुम्हाला हा इथे दिसतोय पहा हा जो पॉईंट क्यू आहे तो कोणती संख्या दर्शवतो तर न पॉईंट क्यू हा तुम्हाला रूट टू ही संख्या दर्शवतो ओके okay? रूट टू ही संख्या तुम्हाला पॉईंट क्यू हा दर्शवतो राईट अँगल ट्रँगल ओ आर क्यू इज ऑप्टेन बाय ड्रॉइंग द सेगमेंट ओ आर आता ओ आर हा सेगमेंट काढल्यामुळे काय झालं हा ट्रँगल तयार झाला आणि ट्रँगलमध्ये हा परपेंडिक्युलर आहे इथे लक्षात ठेवा परपेंडिक्युलर असल्यामुळे हा राईट अँगल ट्रँगल तयार झाला त्याचा डायगोनल्स आणि ह्या ज्या काटकोन करणाऱ्या दोन बाजू आहेत याच्यामध्ये तुम्हाला ओ क्यूची जी लेंथ आहे ओ हा सेंटर आहे तुमचा एक प्रकारचा रेडियस जर तुम्ही समजा ओ क्यू जर घेतली तर हे जे डिस्टन्स आहे ओ क्यू ते रूट टू असेल लक्षात आणि ओ आरचं सुद्धा डिस्टन्स हे किती असेल रूट टू असेल का काय असेल ते सोडवावं लागेल तुम्हाला आणि ही जी लेंथ आहे क्यू आर त्याची लेंथ असेल वन ही वन युनिटच घ्यावी लागते आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथॅगोरस थेरम जर तुम्ही यूज केला तर पायथॅगोरस थेरममध्ये तुम्हाला माहिती आहे की जो त्याचा हायपोटेनियस असतो त्या हायपोटेनियसचा स्क्वेअर म्हणजे दॅट इज ओ आर स्क्वेअर लेंथ ऑफ ओ आर स्क्वेअर इक्वल टू लेंथ ऑफ काटकून करणारे ह्या दोन बाजू आहेत त्याच्यामध्ये समजा तुम्ही लेंथ ओ क्यू घेतली इ प्लस ही ही बाजू घ्या आता क्यू आर लेंथ क्यू आर ओके अशा प्रकारे ही डायगोनल स्क्वेअर इक्वल टू या काटकोण करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज करायची आता याच्यामध्ये जर तुम्ही व्हॅल्यू पूट केली ओ क्यूची व्हॅल्यू काय सांगितली तुम्हाला ओ क्यूची व्हॅल्यू रूट टू दिलेली आहे ओ क्यूची व्हॅल्यू रूट टू स्क्वेअर प्लस क्यू आरची व्हॅल्यू वन वन स्क्वेअर रूट टूचा स्क्वेअर आहे तो टू आणि वनचा स्क्वेअर आहे तो वन ओके अशा प्रकारे याची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती येते तुमची थ्री येते मग त्याचा जर स्क्वेअर रूट घेतला लेंथ ओ आर स्क्वेअरचं व्हॅल्यू व्हॅल्यू तुमची थ्री दिअर फोर लेंथ ओ ची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर रूट याचा स्क्वेअर रूट घेतलं लेंथ ओ आर तर थ्रीचं रूट जर घेतलं तुम्ही तर ते कारण तो परफेक्ट स्क्वेअर नंबर नाही थ्रीचं स्क्वेअर रूट आलं रूट थ्री म्हणजे ओ आर जी व्हॅल्यू तुमची रूट थ्री आली आता तुम्हाला रूट थ्री हा नंबर लाईनवरती दाखवायचा आहे त्यासाठी काय करायचं तुम्ही इतका अंतर घ्यायचं तुमचा जो जो डायगोनल्स आहे तेवढं अंतर कंपासच्या टोकांमध्ये घ्यायचं इतकं अंतर घ्यायचं ओके आणि घेतल्यानंतर तुमचं जे पॉईंट आहे ते पॉईंट इथे ठेवायचं आणि त्याच्यावरून एक असा आर्क काढायचे आर्क ओके ही आर्क या पॉईंटला रेषेला इथे छेदते पा हा जो पॉईंट आला तुमचा ओके तो आला तुमचा रूट थ्री तुम्हाला रूट थ्री नंबर लाईनवरती दाखवायचा होता ओके अशा प्रकारे रूट थ्री आपण या ठिकाणी सोडवलेला आहे आता सम अशाच प्रकारे तुम्हाला ज्या इरॅशनल नंबर्स आहेत त्या संख्या रेशनवरती कशा दाखवायच्या त्याचं एक एक्झाम्पल परत मी तुम्हाला एक सांगतो त्याच्यात नंबर टूचं एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे शो द नंबर्स रूट फाईव्ह ऑन द नंबर लाईन नंबर लाईनवरती आपल्याला रूट फाईव्ह काढायचा आहे तो कसा काढायचा ते लक्षात ठेवा आता नंबर लाईन काढून घ्यायची नंबर लाईनवरती हा झिरो सेंटर ओरिजिन असतो डाव्या बाजू उजव्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर्स वन टू थ्री ओके आणि डाव्या बाजूला निगेटिव्ह नंबर्स निगेटिव्ह नंबर्स निगेटिव्ह वन निगेटिव्ह टू अनेक आहेत आपल्या जेवढ्या लागतील आपण तेवढ्या घेऊ शकतो त्याची आपला गरज नाही ते निगेटिव्हपासून एक घेतला तुम्ही समजा ओके डिस्टन्स सर्व सेम असलं पाहिजे आता घेतल्यानंतर स्टार्ट करताना लक्षात ठेवा तुम्ही घेतल्यानंतर झिरोपासून स्टार्टिंग करायची झिरो तुमचा हा ओरिजिन आहे ओरिजिनपासून स्टार्टिंग करायची आणि तुमचं हे डिस्टन्स समजा मी हे आपण काय आपल्या मनाला जे वाटेल मी तेवढं घेऊ शकतात लक्षात हे घेतल्यानंतर एक परपेंडिक्युलर काढायचा पुढे वनजवळ हा जो पॉईंट आहे तुमचा वन झिरोपासून वनपर्यंत हे डिस्टन्स आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्हाला योग्य वाटेल तेवढं तुम्ही डिस्टन्स घेऊ शकतात ओके तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही घ्या समजा मला एवढं वाटलं तुम्ही अंदाज घेऊ शकता काय अडचण नाही यायच्या एवढं डिस्टन्स घ्यायचं फक्त परपेंडिक्युलर यायला पाहिजे लक्षात ठेवा परपेंडिक्युलर डिस्टन्स यायला पाहिजे ते घेतल्यानंतर काय आता हा एक पॉईंट्स आला तुमचा ओके हा एक पॉईंट्स आला त्याला आणि याला जोडून द्यायचा ओ जवळ जोडल्यानंतर हा एक ट्रँगल तयार झाला ओके राईट अँगल ट्रँगल तयार झाला याला आपण नाव दिलं ओ याला नाव दिलं ए आणि या पॉईंट्सला नाव दिलं तुम्ही समजा बी नाव दिलं ओके हा राईट अँगल ट्रॅंगल तयार झाला याची व्हॅल्यू तुमच्या आता काही पाहता आपल्याला तुम्हा तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही पायथ्या गोरस याचं घेताना वन घेतलं याचं डिस्टन्ससुद्धा वन युनिटच घ्यायचं आणि हे तुमचं वनच आहे पायथ्या जर तुम्ही सोडून पाहिलं या ट्रँगलमध्ये आता प्रत्येक वेळेस सोडवणार नाही सुरुवातीला सोडून दाखवतो जर तुम्ही समजा ओ एचं अंतर जर काढायचं असेल तुम्हाला तर तुम्ही असं सोडवू शकता ओ ए स्क्वेअर हां पायथ्या बोरस थिरम आपण यूज केला ओ ए स्क्वेअर इक्वल टू ओ बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर ओके अशा प्रकारे ओ एची व्हॅल्यू काढण्यासाठी ओ बी स्क्वेअर प्लस ए बी स्क्वेअर पायथ्या बोरस याची व्हॅल्यू पण वन आहे आणि ए बीची व्हॅल्यू तुम्हाला सांगितलं मी वनच घ्यायची की कि तुम्ही किती घेऊ शकता पण लिहिताना ही वन लिहायची वन स्क्वेअर दॅट इज अ वन इथे पण वन स्क्वेअर वन दॅट इज अ टू ओके आता याचं जस स्क्वेअर रूट घेतलं तुम्ही ओ ए स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ओ ए आणि टूचं निघत नाही तर त्याला रूटमध्ये घ्यायचं म्हणजे ओ एचं जे डिस्टन्स आहे ते रूट टू आलेलं आहे हे जे ओ एचं डिस्टन्स आहे तुमचं हे एवढं आलेलं हे रूट टू आलेलं आहे मग काय करायचं आता कंपासच्या टोकांमध्ये एवढं अंतर घ्यायचं ओ ए इतका अंतर घ्यायचं ओके ते घेतल्यानंतर कंपाचं टोक ओवर ठेवायचं आणि असं एक आर्क घ्यायचं ओके आर्क घेतले तुम्ही त्यानंतर हा जो पॉईंट आला तुमचा तो रूट टू आला हा जो पॉईंट आला तो कोणता आला रूट टू कारण हे सेंटर जर असेल तर ही रेडियस ही पण रेडियस असेल म्हणून हे डिस्टन्ससुद्धा तुमचं ओपासून इथपर्यंत रूट टू आलं आपल्याला रूट फाईव्ह काढायचा लक्षात ठेवा आपल्याला रूट फाईव्ह काढायचा आहे परत काय करायचं हा जो रूट टू आला तुमचा तिथून परत, परत एक इतक्याच उंचीचा एक परपेंडिक्युलर काढायचा इथपर्यंत तुमची उंची लक्षात ठेवा ओके एक परपेंडिक्युलर असला पाहिजे बस एवढंच महत्वाचं तेवढ्याच उंचीचा लक्षात ठेवा ही उंची आणि ही उंची जी हाईट ती सेम असली पाहिजे परत त्याला काहीतरी नाव दिलं समजा तुम्ही सी दिलं याला डी दी दिलं परत याच्याशी से सेंटर जोडून द्यायचं सेंटरला परत जोडलं जायचं लक्षात ठेवा एवढी हाईट घेतली मी दोघांची हाईट घेतली सेंटरला जोडले परत आता सोडून दाखवण्याची गरज नाही तुम्हाला हे अंतर किती तुमचं रूट टूचं अंतर आहे आणि हे अंतर किती आहे वनचं अंतर आहे वन वाटलं तर परत एक सोडून दाखवतो हो अजून मग तुम्हाला जर ओ सी काढायचं असेल ओ सी ओ सी स्क्वेअर इक्वल टू ओ डी स्क्वेअर प्लस सी डी स्क्वेअर ओ डीची व्हॅल्यू किती दिली आहे ओपासून डीपर्यंत हे रूट टू आहे रूट टू स्क्वेअर आणि सी डी सी डीची वॅल्यू आहे वन ती वनच घ्यायची दरवेळेस ओके रूट टूचा स्क्वेअर आहे तो टू वनचा स्क्वेअर आहे तो वन दॅट इज अ थ्री ओके देन ओ सी स्क्वेअर रूट घेतलं तर थ्रीचं निघत नाही रूट थ्री म्हणजे ओ सीची व्हॅल्यू आली तुमची रूट थ्री ओके ओ सीची व्हॅल्यू आली तुमची रूट थ्री अशाच प्रकारे जर तुम्ही परत इतकं अंतर घ्यायचं कंपासच्या टोकांमध्ये ओपासून पासून सीपर्यंत एवढं अंतर घ्यायचं ओके सी व ओवर ठेवायचं आणि परत एक आर्क काढायचे हा जो पॉईंट आला तुमचा हा बरोबर टूवरती येतो ओके अशा प्रकारे हे अंतर आलं तुमचं टू आपल्याला काढायचं अजून रूट फाईव्ह काढायचं आहे ओके परत काय करायचं अजून तेवढ्याच डिस्टन्स असलेलं एक परपेंडिक्युलर काढायचं एवढाच डिस्टन्स असलेला एक परपेंडिक्युलर काढायचं लक्ष ठेवा ओके सगळ्यांची उंची सेम आहे लक्ष याला सी डी काहीतरी नाव देऊन टाकलं ई आणि हा यफ आला तुमचा परत परपेंडिक्युलर काढल्यानंतर हे सगळे परपेंडिकुलर आहेत लक्षात ठेवा इथे परपेंडिक्युलर इथे परपेंडिक्युलर ओशी त्याला जॉईंट करायचं ओशी जर तुम्ही त्याला जॉईन केला परत हा एक राईट अँगल ट्रँगल परत तयार झाला ओके आता तुम्हाला ओईची जी लेंथ आहे ती कशी काढायची परत सॉल्व्ह करून दाखवत ओई काढताना पाहतात ओई स्क्वेअर इक्वल टू ओ एफ ओ एफ स्क्वेअर आणि इकडे ई एफ ई एफ स्क्वेअर ओ एफ ओ पासून एफपर्यंत अंतर हे टू दॅट इज टू स्क्वेअर ई एफचा अंतर ही वनच घ्यायचं परपेंडिक्युलर हाईट ही दरवेळेस वनच घ्यायची टू स्क्वेअर दॅट इज अ फोर वन स्क्वेअर वन ॲडिशन करा त्याची फाईव्ह त्याचं फाई। स्क्वेअर रूट जर काढलं तुम्ही तर ओ ई याचं स्क्वेअर रूट आणि फाईव्हचं निघत नाही त्याला रूटमध्ये घ्यायचं ओईची व्हॅल्यू आली तुमची रूट, रूट फाईव्ह ओके फाई म्हणजे हा जो ओ यू ओ दिसतो आहे त्याची व्हॅल्यू रूट फायव आता काय करायचं परत कंपाच्या टोकांमध्ये अंतर घ्यायचं किती अंतर घ्यायचं ओ पासून ईपर्यंत एवढं डिस्टन्स घ्यायचं कंपाचं टोक ओवरच ठेवायचं आणि तिथून एक आर्क काढायचं ओके तर ही आर्क ओ ई किती घेतलं आहे आपण रूट फाईव इतकं अंतर घेतलं आहे एक आर्क काढली तर हा जो पॉईंट आला तुमचा तो आला रूट फाईव्ह आपल्याला काढायचा होता शोध नंबर लाईन्स रूट फाईव्ह तर अशा प्रकारे तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सॉल्व करून पण दाखवलं की रूट फाईव्ह कसा काढला आपण तर स्टेप बाय स्टेप असं तुम्ही सॉल्व करू शकता रूट फाईव्ह रूट सेवन रूट एलेवन अशा इरेशनल नंबर तुम्ही कोणत्याही काढू शकता मित्रांनो प्रॅक्टिस करा तुम्हाला हे जमेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो